मान चो फिर यू ट्यूब डिजिटल चॅनलला राष्ट्रीय समाज पक्षाकडून लाख लाख शुभेच्छा। हे चॅनल गेली धाते मान चौफेर हे साप्ताहिक गेली 20-25 वर्षापासून मी पाहतो आहे। मानमधलं जिवाळ्याचं हा वाचल्यानंतर ऐक्य जसा सातारा जिल्ह्यात वाचल्यानंतर एक सातारा जिल्ह्यात आल्यागत वाटतंय, तसं मान चौफेरबद्दल एक मनात आत्मीयता करून राहिलेलं हे साप्ताहिक आहे। आणि त्यात ही प्रगती म्हणून डिजिटल युगामध्ये ह्याने एंट्री केली, यूट्यूब चॅनल मान चौफेरचं उभा केलं, त्याबद्दल मी आदरणीय त्याचे संपादक सर्वेसर्वा मिसाळ यांना मी अभिनंदन करतो। आणि राष्ट्रीय समाज पक्षावरून हे यूट्यूब चॅनल जागतिक लेवलला कसं जाईल, जास्तीत जास्त सबस्क्राईब कसे वाढतील याच्या दृष्टीनं मीही माझ्या कार्यकर्त्यांना निवेदन करतो की आपण ह्यांना तनमनधनाने ह्याच्या पाठीमागं उभं राहून हे IBN ABP माझा या तोडीत हे जाण्याचा प्रयत्न व्हावा अशा मी लाख लाख मानवाशियाच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो। थँक्यू। मान तालुक्यातील पिंगळी खुर्द येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा सालाबाद प्रमाणे गुरुवार दिनांक 23 मे ते रविवार दिनांक 28 मे पर्यंत संपन्न होत आहे। यात्रेनिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक जागरण गोंधळ आणि कुस्त्यांचे मैदान असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत। तरी भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन पिंगळी खुर्द यात्रा कमिटीच्या वतीने केले आहे। यात्रेच्या पहिल्याच दिवशी सोमवार दिनांक 23 मे रोजी सकाळी आणि संध्याकाळी आरत्या, मंगळवार दिनांक 24 मे रोजी सकाळी आणि संध्याकाळी आरत्या, बुधवार दिनांक 25 रोजी सकाळी आणि संध्याकाळी आरत्या, तसेच रात्री 9 वाजता आटपाडी येथील पोतराजांचा गाण्याचा कार्यक्रम, गुरुवार दिनांक 26 हे रोजी सकाळी संध्याकाळी आरत्या आणि सूर्यास्तापूर्वी या यात्रेसाठी मानकरी असलेल्या दातेवाडी, अकलूज, आंभोरी, जाखणगाव, सवेली, एनकुळ गावातील लोक पिंगळी गावच्या वेशीवर येऊन थांबतात आणि तिथे त्या सर्व मानकऱ्यांचे गावाच्या वतीने गाजत वाजत स्वागत करण्यात येते। स्वागतानंतर त्यांना वाजत गाजत मुख्य मंदिरापर्यंत आणण्यात येतं आणि त्यानंतर मंदिरामध्ये आरती होते। यावेळी हा सोहळा पाहण्यासाठी गावच्या माहेरवाशी आणि पाहुणे मंडळींच्या सह लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। रात्री 9 वाजता जय मल्हार वाघ्या मुरळी पार्टी बोरजाई वाडी यांचा कार्यक्रम, शुक्रवार दिनांक 27 सकाळी आरत्या, नंतर पारंपरिक चोरांचा खेळ, स्थानिक पैलवानांचे कुस्ती मैदान, सायंकाळी 4 वाजता मानकरी यांचा बोकडाचा कार्यक्रम, रात्री 9 वाजता छबुताई कोरेगावकर यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम, शनिवारी 28 मे रोजी पिंगळी खुर्द ग्रामस्थांचा बोकडाचा कार्यक्रम यात्रेची सांगता होणार आहे। श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा परिसरातील भाविकांनी आनंद घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी केले आहे। ही यात्रा यशस्वी करण्यासाठी सरपंच शांताबाई जाधव, उपसरपंच शांताबाई आवळे, पोलीस पाटील महेश राजे शिंदे, लक्ष्मण जाधव, यात्रा कमिटी, ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत। नमस्कार। आमचे पिंगळीखुरचे मी पिंगळीखुरचे लक्ष्मण काशिनाथ जाधव सरपंच। तर आम्ही आमच्या वाडवडिलांनी जे पारंपरिक केलेले आहे कोल्हापूरचे हे महालक्ष्मी देवस्थान आमच्या गावामध्ये आहे, तर पारंपरेमध्ये आम्ही करीत आलो आहे की संध्याकाळी सकाळी आरत्या करणं 7 दिवस, त्याच्यानंतर मग एक दिवस आमच्याकडं जरा चोराचा खेळ असतो आणि मग बकरी ही करून आम्ही अशी यात्रा आमची करीत असतो। पहिल्यापासून आमच्या वाडवडिलांनी केलेल्या आहेत त्या करमगुणुकीचा कार्यक्रम, पोत्राचा कार्यक्रम असतो, जागरण असतं, कुस्त्याचा खेळ असतो, हे असे एक एक दिवसाच्या पद्धतीत आम्ही कार्यक्रम करीत असतो। आणि आमच्या गावामध्ये आत्तापर्यंत कुठला म्हणजे अनुसूचित कुठला प्रकार घडत नाही आणि घडणार बी नाही एवढी जबाबदारी आमच्या सगळ्या गावकऱ्यांची सहकारी असतं आम्हाला आणि आम्ही सगळी मिळून पार पाडतो हो कार्यक्रम। सर्व गावचे मानकरी वगैरे येतात पण सगळे व्यवस्थित असतात, कुठल्या गोष्टीची अडचणी येत नाही आम्हाला केलं। हां बरं का, आमच्याकडे असे 7 गावचे मानकरी येतात, अकलूज, दातवाडी, आंबिरी, नडवळ, सवली, आंबिरी, ह्या गावचे मानकरी येतात। पारंपरिक पद्धतीनं जी काय कुणाला बाबा सांगितलेलं असतं तुम्ही ही घेऊन या वस्तू, तुम्ही त्या अशा पद्धतीत असे असं करा, त्या पद्धतीत ज्या त्या पद्धतीत मानकरी आपापल्या पद्धतीने येत असतात आणि आपापल्या पद्धतीने ती काय करीत घेऊन येणे अमुक तमुक ह्या अशा बांधगाडी काय काय असतात ती करतो आम्ही।
पाहुण्यांची बकरी एक दिवस असतात आणि गावकऱ्यांची बकरी एक दिवस असतात. कशासाठी तर दोन्ही पाहुण्यांच्या बकऱ्याचं आणि आमच्या बकऱ्याचं एकत्र येऊन कुठेतरी जास्त ही होईल म्हणूनसाठी आम्ही वेगवेगळ्या दिवशी बकऱ्यांचा कार्यक्रम घेत असतो. मांज ओफेर न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप जठार, गोंदवले. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांज ओफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.